नमस्कार, माझं नाव स्वरूप पराग कोठावदे आहे आणि आज मी तुम्हाला विष्णूचा दुसरा अवतार म्हणजेच कूर्म अवतार याच्याबद्दल सांगणार आहे। एकदा देवराज इंद्र त्यांच्या हत्तीवर बसून जात होते तेव्हा त्यांना वाटेत दुर्वास ऋषी भेटले। दुर्वास ऋषी देवराज इंद्रावर प्रसन्न झाले आणि त्यांना पुष्पमाला भेट म्हणून दिली। मग देवराज इंद्रने ती माला स्वतःही घातली नाही व त्यांच्या हत्तीला घातली तर ती बरोबर नाही घातली। मग हत्तीच्या गळ्यातून ती माला खाली पडली व हत्तीच्या पायाखाली तुडवली गेली। हे पाहताच दुर्वास ऋषी क्रोधित झाले आणि त्यांनी सगळ्या देवांसहित शाप शक्तिहीन व्हायचा शाप दिला। मग शापाचा हा परिणाम झाला की जेव्हा पण देवांचं व असुरांचं युद्ध व्हायचं तेव्हा तेव्हा असुरांची जीत व्हायची आणि देव पराजित व्हायचे। मग हे पाहतात सगळे देव भगवान विष्णूकडे गेले आणि त्यांना त्यांचं दुःख सांगितलं। मग भगवान विष्णूंनी त्यांना समुद्र मंथन करायला सांगितलं आणि त्याच्यातनं जे अमृत येईल ते पिऊन तुम्हाला तुमची शक्ती परत येईल असं सांगितलं। मग त्यांनी हेही सांगितलं की तुम्ही रवी म्हणून मंद्राचल पर्वताचा वापर करा आणि दोरी म्हणून वासुकी नागाचा वापर करा आणि तुमच्याकडे जास्त शक्ती नाही आहे म्हणून तुम्ही असुरांची मदत घ्या। मग सगळे देव असुरांकडे गेले आणि त्यांना अमृताचा लालसा दाखवला आणि त्यांना समुद्रमंथनासाठी तयार केलं। मग सगळे देव आणि असुर तयार झाले व त्यांनी मंद्राचल पर्वत समुद्रात ठेवला, वासुकी नाग दोरी म्हणून वापरला। मग ते प्रारंभ सुरू करणार होते समुद्र मंथन तेवढ्यात मंद्राचल पर्वत बुडायला लागला समुद्रात। मग हे पाहताच विष्णूंनी कूर्म रूप धारण केलं आणि ते मंद्राचल पर्वताच्या खाली विराजमान झाले आणि त्यांचं समुद्र मंथन पार पडलं आणि त्याच्यातनं ज्या बहुमूल्य वस्तू बाहेर आल्या त्याच्यात एक अमृत होतं ते पिऊन देवांना त्यांची शक्ती परत मिळाली। मग कासव हे काम क्रोध मोह माया लोभ आणि मत्सर याला दूर ठेवण्याचे प्रतीक आहे। म्हणून जेव्हा आपण मंदिरात जातो तेव्हा आपल्याला बाहेर कासव दिसतो। मग ते याच्यासाठीच की हे जे आपले सहा शत्रू आहे ते आपण बाहेरच सोडून आत देवाचे दर्शन घ्यायला जायचे आणि वैशाख पौर्णिमा म्हणजेच कूर्म जयंती साजरी केली जाते। धन्यवाद।